मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी संपन्न झालेल्या सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांच्या नामकरण सोहळ्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. चिठ्ठीत निघालेले आदित्य नाव रद्द करण्यात आले, त्यामुळे हा वाद सुरू झाला आहे. सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात वाघिणीने काही दिवसांपूर्वी 3 बछड्यांना जन्म दिला होता. 17 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ उद्यान परिसरामध्ये असलेल्या स्मृतिस्तंभ ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्या बछड्यांचे नामकरण करण्यात आले होते. त्यासाठी 2 पॉटमध्ये 2 नर बछड्यांची नावे, 1 मादीच्या नावाची चिठ्ठी ठेवण्यात आली होती. विविध नावांच्या चिठ्ठ्या त्यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या तिघांनी 1-1 चिठ्ठ्या काढल्या. मुख्यमंत्री यांच्या चिठ्ठीत श्रावणी नाव आलं, तर अजितदादा पवार यांच्या चिठ्ठीमध्ये विक्रम हे नाव आलं. त्यानंतर जेव्हा 1 चिठ्ठी काढण्यात आली, त्यामध्ये आदित्य नावाची चिठ्ठी निघाल्यानंतर हे नाव रद्द करण्यात आलं. त्यानंतर काढलेल्या चिठ्ठीत कान्हा आणि विक्रम ही 2 नावे निघाली. त्यानंतर वाघिणीच्या बछड्यांच्या नामकरण करून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलताना म्हणाले की कोणीही कोणताही आदित्य लपू शकत नाही, जमिनीवर देखील 1 आदित्य आहे. अधिक तिरस्कार करा, मात्र आदित्य जास्त तळपळत राहील, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. मी आता सांगितलं, कोणताही आदित्य लपू शकत नाही, तो पृथ्वी तलावरचा असेल नाही तर पृथ्वी तलावरचा नसेल, हा आदित्यावरती. आणि जमिनीवर पण 1 आदित्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याचं नाव कोणाला असेल काय नसेल काय त्याने फार नाही फरक पडत. मात्र कुठेतरी मुद्दा म्हणजे त्याच्यातही राजकारण करावं की लकीड्रॉमध्ये आलेलं नाव होतं, हे आदित्याला तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. मात्र एवढा तिरस्कार काय, त्यांनी काय प्रॉब्लेम, असे तिरस्कार करणारे शुभेच्छा आहे त्यांना, असं जास्त करत राहतो त्याच्यामुळे आदित्य जास्त तळपत राहील.